नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि आज मी आपणाला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रात जर आता परवान्याचं वाहन घ्यायचं म्हणलं तर इथून पुढं बँकेचं हमीपत्र, कर्ज देण्याचं हमीपत्र लागणार आहे असा हा लवकरच हा कायदासुद्धा बनणार आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोडणारं रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस, पर्यटक परवाने ही अशी जी वाहनं आहेत ही घेण्यासाठी जर बँकेनं हमीपत्र दिलं तरच त्याला परवाना हा मिळू शकतो। आत्तापर्यंत राज्यात मोठ्या पद्धतीत रिक्षा टॅक्सीची तर अगदी दलालांच्या माध्यमातून बँकेंच्या माध्यमातून मोठी ही हेराफेरी होत असते आणि कायदे तोडूनच हे काम चालत असतं। अगदी रिक्षा टॅक्सीचा जर परवाना हा स्थानिकांच्यासाठी दिला जातो त्याला एक पाळी चालवावी लागते, शिवाय दुसऱ्याला कुणालाही परवाना घाण ठेवता येत नाही, दुसऱ्याला भाड्यानं देता येत नाही, स्वतः एक पाळी चालवून त्याच्या संबंधित ज्याच्याकडं लायसन बिल्ला वगैरे आहे आणि त्याच्या जबाबदारीवरती तो एक पाळी भाड्यानं देऊ शकतो। परंतु इथं ह्या रिक्षा परमिटचं तर महाराष्ट्रात एवढा घोटाळा आहे की जवळजवळ एक समांतर व्यवस्था दलालांनी, माफियांनी, बँका पतफेड्यांनी उभारलेली असून आरटीओला जावा, आरटीओ अधिकाऱ्यांना लाच द्या, परमिट काढा आणि पुन्हा ती नवीन रिक्षा द्या आणि पुन्हा तीच गाडी 2-4 महिन्यानं ह्यांनी पकडून न्या, तीच गाडी बँकेनं दुसऱ्याला विका। पण असा कुठलाही कुणालाही अधिकार नाही आणि असं महाराष्ट्रात जवळजवळ हजारो कोटी लोन हे बँका पतफेड्यांचं डुबणार आहे। अगदी बँकावाले तर 10% कमिशन घेऊनच अशा परवानाधारक वाहनाला देतात। कोण कुठं राहतोय, तो रिक्षावाला राहतोयच कुठं, तो आलायच कधी? अगदी UP बिहारवरून जरी आला तर 2-3 महिन्यात 25-30 हजार रुपये हे एजंट मंडळी घेतात, RTO वाले पैसे खातात, त्याला लायसन बी देतात आणि रिक्षा बी घेऊन देतात। तो मुळात आहेच करतोच काय, ज्याला मुंबईतली माहितीसुद्धा नाही, ज्याला मराठी बोलतासुद्धा येत नाही, परवानाधारकाला भाषेचं ज्ञान हे लागतंच आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे। शिवाय त्या रिक्षा परवाना घेतावेळी त्याला भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान हे असल्याशिवाय त्याला परवाना द्यायचा नाही। परंतु हे लाचखोर अधिकारी जे आहेत ना, पैसे खाऊन हा घोटाळा करतात। शिवाय ह्याच्यात एक मोठं रॉकेट असं आहे की बँका पतफेड्यासुद्धा हे निव्वळ रिक्षाच विकताय आणि ते परमिटरसुद्धा गाड्या पकडून आणतात, पुन्हा दुसऱ्याला विकतात। पण कुठलीही बँकेला अशी राईट परस्पर गाडी अशी दलालांच्या माध्यमातून घ्यायची आणि विकायचा कुठलाही अधिकार नाही। हा बँका पतफेड्या न्यायालयाची ऑर्डर घेऊन एखादं वाहन ताब्यात घेऊ शकते, न्यायालयाच्या परवानगीनं ते वाहन आक्षण करून त्याला ते म्हणजे निलावात काढून कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याची रक्कम ही कर्जात टाकावी लागते आणि उर्वरित रकमेसाठी त्या कर्जदाराचा, वाहन मालकाचा स्थावर जंगम मालमत्ता ह्या अशा गोष्टीवरती ताबा मिळवून आपलं व्याजासह कर्ज परतफेड करू शकतात। परंतु इथं एक लॉबी आहे आणि समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि शासनाचे अधिकारी तर लाच खाल्ल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत, त्यांना तेवढंच पाहिजे असतं। आम्ही शासनाकडे सतत पाठपुरावा केलेला आहे आणि शासनाला आम्ही विनंतीसुद्धा केलेली आहे, बँकेचं हमीपत्र असेल तरच त्याला तो रिक्षा टॅक्सीचा परवाना द्या। बँकेलाही कळेल की हा परवाना आम्हालासुद्धा घाण ठेवता येत नाही। परवाना हा शासनानं दिलेला कुठलाही परवाना कुणालाही गहाण ठेवता येत नाही, तारण ठेवता येत नाही, अगदी त्या परवान्यावरती कुणाला 4 आणेसुद्धा कर्जसुद्धा देता येत नाहीत। पण वाहनाला ते बँका पतफेड्या 70%, 80% ह्या कर्ज देऊ शकतात। बँका पतफेड्या ह्या 2 जामीनदार घेऊन वाहनाच्या किमतीचे 80% कर्ज देऊ शकतात। जर त्यांनी ते कर्ज भरलं नाही तर त्याच्याकडं कायदेशीर मार्गाने त्यांनी वसूल करायचं आहे। परंतु जे असं बँका पतफेडीवाले तर समजतातच, बिंदास समजतात, सगळे समजतात की आमचं बँकेची SP जर RTO RCBOका नोंद असली तर ते परिवहन विभागानं कर्ज फेडायचं आहे। परिवहन विभागाला तुमच्या कर्जाचं किती दिलंयचा, तुमचं कर्ज दुखतायचा का पैसे खाऊन देतायचा ह्याचा कुठलाही काडी मात्र हा संबंध नाही। फक्त परिवहन विभाग त्या वाहनाची नोंद करतं आणि बँकेच्या परवानगीशिवाय ते वाहन दुसऱ्याच्या नावावरती हस्तांतरण
करू शकत नाही एवढाच याचा स्पष्ट अर्थ आहे। कुठल्याही पद्धतीत परिवहन विभागाचा आरटीओ अधिकाऱ्यांचा ह्याच्यात रोलच नाही। कर्ज भरलं ती बँकेने गाडी जरी वळून नेली जागेवर सटली तरी त्याचा काहीही संबंध नाही। खाली अपवाद उठवलेले आहेत ह्या दलाल लोकांनी माफियांनी बँकवाल्यांनी। परमिट असलं की आमचंच राज्य आहे पण परवाना हा 5 वर्षासाठी दिला जातो, सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी दिला जातो आणि त्यानं 6 महिने ते 15 दिवस सातच्या अगोदरी नूतनीकरण करून घ्यायचा असतो। ती परवाना धारकाला गरज असेल तर ज्यानं परवाना धारकानं परवानाच नूतनीकरण केला नाही तर तो परवाना संपलेलाच आहे, लॅपचाच झालेला आहे। फक्त मुक्तीनंतर काही कायद्यात समस्या सोडवण्यासाठी ऑथॉरिटींचे काही निर्णय असतात की 2 वर्षापर्यंत ठराविक दंडाची रक्कम भरून ते परवाने पुनर्जीवित होऊ शकतात। परंतु बेदरकारपणे दिलेले परवाने याला कुठलाही बँकेला घाण ठेवायचा अधिकार नाही, कुणालाही नाही। हे एक भूत बनवलेलं आहे। आता प्रत्येक दलालाच्या दारातसुद्धा 100, 200, 300 गाड्या पडलेल्या आहेत, बँकेतसुद्धा सडक पडलेल्या आहेत, अगदी रिक्षांचीसुद्धा माती झालेली आहे। शिवाय 30-40 हजार रिक्षा त्या मुंबईतून वड्डा सोडून यूपी बिहार झारखंडलासुद्धा गेलेल्या आहेत आणि ह्या गाड्यासुद्धा पासिंग नाहीत। ह्या बेकायदेशीर गाड्यांची परमिट तत्काळशिवाय कॅन्सल करा आणि इथून पुढं नवीन गाडी घेताना जुनी गाडी घेताना बँकेचं हमीपत्र जर असेल तर त्या बँकेवाल्यांना कळेल की आम्ही वाहनालाच खाली लोन देतो आहे, परवान्याशी काहीही संबंध नाही आणि कायद्यानुसार त्यांना करावं लागेल, तरच तुम्ही नवीन गाडी ही घेऊ शकतील। मग ती स्कूल व्हॅन असून द्या, पर्यटक परवान्याची गाडी असून द्या, रिक्षा टॅक्सी असून द्या, म्हणजे अशा ह्या वाहनांच्यासाठी बंधनकारक हे होणारच आहे, कायदाच होणार आहे। आणि तुम्हाला मात्र पुन्हा बँकेतच जाऊन सह्या कराव्या लागतील, तुमच्या ओळखीचे जामीनदार द्यावे लागतील की इकडं भर 30 हजार 50 हजार आणि तुला आम्ही रिक्षा दिली। हे धंदे लवकरच हे बंद होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या बँकेना बंधनकारक हे पत्र करावं आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी सुद्धा हे कर्जासाठी कुठलीही जबाबदारी नसताना देखील आरटीओ अधिकारीसुद्धा दलालांच्या माध्यमातून सुद्धा ह्या परवान्याच्या हेराफेरीतसुद्धा अटकलेले आहेत। कारण आरटीओ अधिकाऱ्यांना तर परवान्याच्या पोटीत पैसे मिळत असतात, त्यांचा धंदाच आहे आरटीओ अधिकाऱ्यांचा की आरटीओ म्हणजे काय पैसे छापायची मशीनच आहे। सकाळी उशिरानं यायचं, पैसे खाऊनच काम करायचं, पेपर माजायचं आणि की ना लाच घेऊन घरी जायचं, एवढाच त्यांचा धंदा असल्यामुळं तिथं गोरगरिबांच्या ठेवी ज्या बँका पतपेढ्यातून आहेत त्या बँका पतपेढ्या तर अशी जर तुम्हाला आत्ताची जर परिस्थिती बघितली तर ज्या 5-6 करोड ज्या बँका पतपेढींचं खेळतं भांडवल आहे त्या बँकांची 3-3 कोटीची कर्जच वसूल होणार नाही। कुणाच्या 100 गाड्या सडल्यात, कुणाच्या 150 सडलेल्या आहेत, अगदी त्या बँकेच्या चेअरमननी लाच खाऊन केलेलं हे प्रकार आहेत आणि अशा दोषी बँकवाल्यांना सुद्धा शासनानं कारवाई करावी आणि लवकरात लवकर रिक्षा टॅक्सी पर्यटक परवाना स्कूल बस यांच्यासाठी बँकेचं हमीपत्र हे करावं आणि मगच परिवहन विभागानं त्या आरशी बुकवरती नोंद करावी। परंतु परिवहन विभागाची त्या कर्जाबाबत कुठलाही रोल नसून त्यानं कर्ज डुबवलं काय आणि ती गाडी सडली काय त्याचं त्यांना काहीही घेणं देणं नाही। पण ती गाडी रनिंगमध्ये असताना जर दोषी आढळली तर आरटीओ अधिकारी ह्यांना दंडात्मक कारवाई करतात आणि कर्जाचं हे बँका पतपेढ्याने कायद्यानंच वसूल करावं लागेल। तरी लवकरात लवकर हा कायदा लागू व्हावा। धन्यवाद। मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।